नमस्कार अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा चाल नामा गजर पांडुरंग हरी सुप्रभात नमस्कार सलाम सलामलेकुम वणक्कम आदाब राम मंडळी राम नमस्कार मंडळी या कार्यक्रमात मी संदीप लोखंडे तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आज कार्तिकी एकादशी आहे आ आहा हा हा काय सोहळा असेल आज पंढरपुरामध्ये महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रात म्हणा जगभरात दोन एकादशीला खूप महत्व आहे एक म्हणजे आषाढी वारी आणि एक आजची जी आहे ती म्हणजे कार्तिकी एकादशी संप्रदाय जो आहे वारकरी संप्रदाय हा डोळे लावून या एकादशीकडे वाट पाहत असतो आणि खरंच त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊन त्याला आत्ता मात्र असं म्हणावंसं वाटतं की देवा तुझी कृपादृष्टी या सर्वांवर असू दे मंडळी तुम्हा सर्वांना या कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक सकाळ एक नवीन उमेद घेऊन येते एक नवीन आशा घेऊन येते आणि आपल्या या नमस्कार मंडळीचं भाग्य खरंच छान आहे की प्रत्येक वेळी वेळोवेळी आपल्याला असे थोर मोठे मंडळी येतात आणि त्यांच्याशी आपल्या गप्पा करण्याची एक संधी मिळते त्यांचा जीवनप्रवास आपल्याला कळतो आणि त्यातून अनेक गोष्टी शिकता येतात मंडळी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे जसं मी आत्ता उल्लेख केलाच की आज एकादशी तर आहेच कार्तिकी एकादशी पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी पण आहेत आज जागतिक शहरीकरण दिन आहे खरंच हा खूप मोठा विषय आहे काही चांगल्या गोष्टीही आहेत काही थोड्याशा कटू अनुभवी आपण असं म्हणू कारण इफेक्ट्स अँड प्रॉब्लेम्स ऑफ अर्बनायझेशन ते आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे मुंबईसारख्या शहरा ठिकाणी आज जेव्हा शहरीकरण होतं तेव्हा त्याचे काही फायदेही आहेत काही सुलभता मिळते सोप्या जीवनशैलीकडे आपण वाटचाल करतो पण त्याचबरोबर असा दिवस साजरा केला जातो जेणेकरून जनसामान्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचू शकेल त्यांना कळू शकेल की काय घडतं नेमकं आणि काय करायला हवं हो। मंडळी आज रेडिओलॉजी दिन आहे खरं तर रेडिओलॉजी हा, हा खूप मोठा विषय आहे आणि मेडिकल टर्म्समध्ये त्याचा खूप फायदा आहे त्याच्यामुळे निदान होतं एखाद्या आजाराचं त्याचाही खूप मोठा खोलवर विषय लोकांना कळावं की रेडिओलॉजीमुळे कितीतरी गोष्टींचा फायदा होतो एखाद्या गोष्टीचा डायग्नोसिस किंवा निदान होतं त्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो म्हणजे जसं मी म्हणालो की आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि खरंच आज प्रसिद्ध नाटककार अभिनेते लेखक आपले सर्वांचे आवडते पु ल देशपांडे साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर आज प्रसिद्ध नृत्यांगना अभिनेत्री सितारा देवी यांचाही आज जन्मदिवस आहे आणि त्यांनी ही कथ्थक या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव कमवलं होतं आणि सितारा देवी वॉज कॉल्ड एज द क्वीन ऑफ कथ्थक आणि तेही त्या काळामध्ये म्हणजे जर तुमच्याकडे मेहनत असेल जिद्द असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही चला तर आजची सकाळ अजून प्रसन्न करूया कारण आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत त्यांच्याबद्दल काय वर्णावं तर त्यांचा प्रोफाईल इतका मोठा आहे की वाचण्यामध्येच माझे दोन एक तास तर सहज निघून जातील पटकन ओळख करून देऊया एक निर्भीड व्यक्तिमत्व कधीही कुठल्याही गोष्टीला न घाबरणारे जे मनात आलं ते अगदी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व असे आपल्याला लाभलेले आहेत ला श्री नरेंद्र वाबळे साहेब साहेब खूप खूप आपलं स्वागत आहे नरेंद्र <coughs> सरांबद्दल सांगायचं झालं तर मुंबई मराठी पत्रकार संघाचे ते अध्यक्ष आहेत आणि दैनिक शिवने <coughs> यांचे ते संपादक आहेत गेली अनेक वर्ष खूप मोठं काम करतायत ते हळूहळू त्याचा उलगडा आपण करूया <coughs> सगळ्यात प्रथम आमच्या नमस्कार मंडळीच्या या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर आणि आजच्या या प्रसन्न सकाळी आम्हाला खूप काही जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं सुरुवात इथून करूया की आपल्याबद्दल जे आमच्या वाचनात आलं जे आम्हाला कळलं ते म्हणजे की आपण मल्टी टॅलेंटेड आहात सिंगल पर्सन नाही आहात आपण अनेक क्षेत्रांमध्ये आपलं आपली रुची आहे तर पत्रकारिते या क्षेत्राकडे आपण कसे काय वळलात काही दिवसापूर्वी ठाणे येथे एका प्रकट मुलाखतीत मला हा प्रश्न विचारला गेला होता <laughs> आणि त्यावेळी शिरीष कडेकरांचं एक मी वाक्य वाचलं होतं कुठेतरी त्यांच्या शब्दात मी उत्तर दिलं मी म्हटलं मला अभिनेता व्हायचं होतं नाही होऊ शकलो मला क्रिकेटर व्हायचं होतं मी नाही होऊ शकलो मला नगरसेवक अथवा आमदार व्हायचं होतं मी नाही होऊ शकलो मला पत्रकार व्हायचं नव्हतं मी झालो आणि अर्थात हा वारसा माझ्या वडिलांमुळे मिळाला मला सर आपल्या वडिलांबद्दल खूप काही गोष्टी आहेत बऱ्याच लोकांना माहीत आहेत त्या आणि खूप दरारा होता त्यावेळेला सर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगा ना माझे वडील फार मोठे होते सत्यशोधक पत्रकार होते स्वातंत्र्यसैनिक होते फुले शाहू आंबेडकर हे त्यांचं दैवत होतं आणि त्यांच्यावर जर किती सांगू सांगू तेवढं कमी आहे त्यांनी साप्ताहिक शिवणी जेव्हा सुरू केलं त्या शिवनेचा पहिला विशेष अंक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काढला आणि तो त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या घरी भेट म्हणून ते द्यायला गेले तेव्हा माई आंबेडकरांनी त्यांना अडवलं बाबा तरुण होते माई म्हणाले की नाही त्यांची तब्येत बरी नाही तुम्ही तो अंक माझ्याकडे द्या मी त्यांना बाबा बंडोखर होते ते म्हणाले नाही म्हणत मी बाबासाहेबांना भेटल्याशिवाय जाणार नाही आणि आतून बाबांचा आवाज ऐकून बाबासाहेब बाहेर आले आणि त्यांनी तो अंक पाहिला वाचला आणि कौतुक केलं बाबांचं आणि म्हणाले तुम्ही एका विशिष्ट विचाराला धरून पुढे जात आहात तुम्ही सदैव यशस्वी व्हाल तुमचं शून्य कधी बंद पडणार नाही तुम्ही सदैव यशस्वी व्हाल हा आशीर्वाद पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्या वडिलांना शून्यकारांना आणि शून्यला दिला आणि मला वाटतं त्या मोठ त्या थोर लोकांच्या आशीर्वादाच्या बळावरच ही जी वाटचाल ती मी करतोय त्यामुळे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद शिवनेरला लाभले आणि तीच कमान तुम्ही पुढे धरत अनेक वर्ष चाललेलात हा वारसा तुम्ही पुढे चालला मला वाटतं आता तुमच्या पुढची पिढी ही याच क्षेत्राकडे आहे हो हो नक्की माझ्या दोन मुलींनी देखील पत्रकारिता केलेली आहे माझी मोठी मुलगी निकिता यांनी सोशल मीडियामध्ये स्पेशलाइज केले ती पुणे युनिव्हर्सिटीची गोल्ड मेडलिस्ट आहे वा वा बारक्या मुलगी पूजा तिने देखील बीएमएम केलंय तिने देखील पत्रकारिता केली ती देखील पत्रकारिता आहे दोघी देखील याच क्षेत्रात आहेत पत्रकारिते बरोबर सरांचं वडिलांचं किंवा आता पुढची पिढी एक घनिष्ठ असं नातं आहे पत्रकारिताला जर आपण डिफाईन करू तर तुमच्या मते कसं डिफाईन कराल तुम्ही असं आहे की जे पाहिलं ते लिहिलं अर्थात त्याची शहन लिहिलं पाहिजे आणि आजकाल काय पाहतो आपण हे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जी आलेली आहे लोक काही येतात पुढे रेटतात म्हणजे ते खरं आहे की कुठेही पाहत नाहीत पण पत्रकारिता म्हणजे तसं नाही आहे पत्रकारिता म्हणजे तुम्हाला कोणी येऊन काही सांगेल पण म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं नाही तुम्हाला एखादा फोन येतो तुम्ही असंच घडलंय त्यावेळी तुम्ही ती बातमी कन्फर्म केली पाहिजे शहानशा केली पाहिजे ते व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या युगात होत नाही आणि तेच फार नुकसानदायक आहे पत्रकारिता म्हणजे जबाबदारी लिहिणं जबाबदारीने वागणं आपली लेखणी जी आहे ही जबाबदारीने चालवणं ही पत्रकारिता आहे आणि माझ्या वडिलांनी मला मला संदेश दिला आहे की कधी येलो येलोजर्नलिझम करू नकोस येलो जर्नलिझम कधी कोणी करू नये आणि येलो जर्नलिजना त्यांचा नेहमी विरोध होता आज अनेक जण माझ्याकडे तक्रार करतात की साहेब तुम्ही याला ओळखता का तो हे साप्ताहिक काढतो तो हा अमुक असा या बोल काय झालं नाही आम्हाला फोन करून धमक्या देतात आम्ही हे छापू ते छापू म्हटलं पोलीस कंप्लेंट करा जे अशा धमक्या देतात जे ब्लॅकमेल करतात ते पत्रकार असू शकत नाहीत पत्रकार काही लोक पत्रकारिता बुरखा पांघरून समाजात वावरतात लोकांना ब्लॅकमेल करतात हे असं घडू नये म्हणून माझा एक सल्ला असतो तुम्ही सरळ पोलीस कंप्लेंट करा अशा लोकांना घाबरू नका घाबरू नका हो आणि पत्रकार म्हणजे ब्लॅकमेलिंग नाही हो पत्रकारिता म्हणजे एक मोठा तुमची जबाबदारी आहे मोठा वारसा आहे तो पत्रकारचा आणि तो आपण जबाबदारीपूर्वक पार पाडला पाहिजे असं मला वाटतं क्या बात सरांची जबाबदारी खूप मोठी आहे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ही गोष्ट जाणवतेच थोडंसं पाठी येऊया आणि सुरुवातीपासून जरा आपण जरा उजळणी घेऊया शाळेमध्ये असताना आपला एक किस्सा होता तो किस्सा प्रचंड गाजला आणि खूप कमी लोकांना माहिती असेल पण तुमच्या ज्या उठण्या बसणाऱ्या लोकांमध्ये बऱ्याच लोकांना माहिती आहे की पाचवी आणि सहावी मध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण oh, भाग घेतला होता आंतरशालेय oh. <clears throat> स्पर्धामध्ये वक्तृत्व स्पर्धामध्ये आणि त्यामध्ये आपण अनफॉर्च्युनेटली आपल्याला नंबर नाही काढता आला पण पुन्हा तिसऱ्या वर्षी आपल्याला ती संधी देण्यात आली याबद्दल जरा सांगा ना सर मी पाचवीला असताना मुंबईत आंतरशालीय वक्तृत्व स्पर्धा होती माझ्या हेड मुख्याध्यापिका होता मिसेस सॅम्युअल त्यांनी मला पाठवलं शाळेतर्फे आणि मला नाही बक्षीस मिळालं सहावीला त्यांनी पुन्हा माझी निवड केली तिथेही मला बक्षीस मिळालं दोन वर्ष सलग नाही मिळालं आणि जेव्हा सातवीला वेळ आली की वक्तृत्व स्पर्धा होत्या मुंबईत तेव्हा त्यांनी परत माझी निवड केली इनफॅक्ट त्यांचा मुलगा मोजेस हा माझ्या वर्गात होता आणि इतर शिक्षक सांगत होता की तुम्ही मोजेसला पाठवा त्यामुळे मी नरेंद्रला पाठवणार आणि त्यांनी माझी निवड केली आणि त्या वर्षी एकोणीसशे बहात्तर साली मी मुंबईतून पहिला आलो आंतरशाले वक्तृत्व स्पर्धेत पहिला आलो आणि त्यावेळी माझ्या त्या शिक्षिकां इतक्या खुश झाल्या होत्या की आजही मला त्यांचा तो आनंद आठवतोय आणि मी जो काही आहे तो त्या शिक्षकांमुळे माझ्या आईवडिलांमुळे एक गोष्ट इथे आवर्जून मला सांगायची वाटते त्या मुख्याध्यापिका आहेत त्या टीचर्स त्या शिक्षकांचं खरंच खूप खूप मनापासून आभार की जे असे आपल्या शिष्यावर इतका विश्वास दाखवतात की हरकत नाही यावर्षी अपयश आलं पण तू खचून जाऊ नकोस आम्हाला दिसतंय तुझ्यामध्ये आहे तो पार्क तू पुढच्या वर्षी येशील आज ते शिक्षक कुठे आहेत खरं तर कुठे हा थोडासा प्रश्न पडतो व्यवसाय वेगळा झालेला आहे लोकांची मनं जरा वेगळीकडे वळलेली आहेत पण असे शिक्षक जे आपल्या पाल्याकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करतात आणि त्याला विश्वास दाखवतात की आहे बघा दोन संधी गमावल्यानंतरही तिसऱ्या संधीचं मात्र आपण सोनं केलं तर ही संधी मिळणं सुद्धा खूप नशिबाचा भाग आहे आणि असे शिक्षक लाभणं हा सुद्धा खूप मोठा भाग आहे आज गरज आहे अशा शिक्षकांची अशा मुख्याध्यापिकांची जे आपल्यावरती इतका विश्वास आणि इतका प्रेम दाखवतील पुढच्याकडे टप्प्याकडे येऊया आपण आपण जेव्हा कॉलेज लेवलला होता तेव्हा आपण युवावर होतात oh. नाटक एकांकिका आणि क्रिकेट hmm. याबद्दल आपला भरपूर प्रेम आहे hmm. याबद्दल थोडंसं सा सांगा oh, शाळेत असताना मी रंगभूमीवर अभिनय केलेला आहे त्यानंतर कॉलेजला असताना देखील अभिनय केलेला आहे आणि कॉलेजला मी बुराणी कॉलेजला होतो माझगावच्या hmm. आणि तिथून मी विद्यापीठावर निवडून गेलो मुंबई युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आणि त्यामुळे एक सांगायची आठवण म्हणजे मोहन राव त्यावेळी भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते आणि मी निवडून आल्यानंतर मुंबईच्या वर्तमानपत्रात माझे फोटो आले बातम्या आल्या आणि मग मोहन रावल यांनी मला अप्रोच केलं की तुम्ही उभे राहता का युनिव्हर्सिटीला म्हटलं हो म्हटलं आणि त्यावेळी मी भारतीय विद्यार्थी सेनेचा जीएस चा उमेदवार म्हणून वा। उभा राहिलो पण त्यानंतर काँग्रेसची एन ही संघटना होती आणि भारतीय विद्यार्थी सेना यांचं त्यावेळी काहीतरी कॉम्प्रोमाइज झाला आणि मला माघार घ्यावी लागली त्यावेळी मी माघार घेतली आणि मग संपलं तिथं तो संपला हो पण तो एकोणीशे पंच्याऐंशी साली मला पुन्हा एकदा ती खुमखुमी जागृत झाली आणि मी मुंबईतून महानगरपालिकेसाठी उभा राहिलो तेव्हा माझे विरोधात होते छगन भुजबळ ते शिवसेनेचे उमेदवार होते मी काँग्रेसचा होतो पण मी पराभूत झालो आणि नंतर ते राजकारण पण मला असं वाटलं की आपण पुन्हा पडायचं नाही आणखी एक तुम्हाला सांगू त्यावेळी माझ्या वडिलांनी मला विरोध केला होता माझे वडील हे प्रबोधनकारांना गुरु मानत आणि प्रबोधनकारांनी माझ्या वडिलांना सांगितलं होतं निवडणूक लढवू नका म्हणून तोच संदेश मला वडिलांनी दिला बाळा तू निवडणूक लढवू नकोस मग मी त्यांचं ऐकलं नाही निवडणूक लढलो आणि हरलो त्यानंतर मी पुन्हा राजकारणामध्ये कुठे प्रयत्न केला नाही रस घेतला नाही आणि तो आश्चर्य पण देखील नाही घेतला की मी विचार केला की मी पत्रकार आहे संपादक आहे आणि संपादकाची खुर्ची एखाद्या न्यायमूर्तीसारखी असते तुम्हाला मला बाहेर चालत नाही मी जर एखाद्या पक्षाचा उमेदवार झालो पुन्हा आणि गेलो तर मी माझ्या पेशाला न्याय देऊ शकणार नाही हो मग एक तर संपादक राहायला पाहिजे किंवा राजकारणात गेलं पाहिजे आणि मी पत्रकारित राहणं अशाच मन मोकळेपणे गप्पा चालू राहणार आहेत तत्पूर्वी वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची विश्रांतीनंतर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मंडळी आपली सकाळ थोडीशी आता माहितीपट होणार आहे कारण आपल्याला जरास अजून जाणून घ्यायचं आहे पत्रकारिता म्हणजे नेमकं काय किती प्रेशर असतो करणं लोकांना वाटतं की छान बातमी छापणं किंवा थोडंसं ग्लोरीफाय करून जर सादर केलं तर आपली इमेज छान म्हणते पण ते किती सिरियस असतात याबद्दल जरा जाणून घेऊया आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री नरेंद्र बाबळेजी नरेंद्रजी पुन्हा एकदा विश्रांतीनंतर तुमचं स्वागत आणि आता तुम्हाला खरंच मला असं विचारायचं आहे की पत्रकारिता करत असताना सर प्रेशर असतो का नक्कीच प्रेशर असतं परंतु कसं आहे की माझं भाग्य आहे की मी पत्रकार म्हणून कधी कुठे नोकरी केली नाही माझ्या मालकीचं वर्तनपत्र असल्यामुळे सदैव मी एक मालक संपादक म्हणून वावरलो आणि आहे आणि त्यामुळे माझ्यावर कधी प्रेशर आला असं मला कधी जाणवलं नाही प्रेशर येतं नोकरी करणाऱ्यांवर समजा त्यांच्या मालकांवर जर प्रेशर टाकलं एखाद्या माणसाने तर त्याला मग त्याला ठरावं लागतं त्या माणसाला मी किती पुढे जावं आणि त्यामुळे ते प्रेशर येतं पण माझ्या बाबतीत जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला आतापर्यंत कधीही कोणतेही प्रेशर जाणवलं नाही म्हणजे अनेक लोकांवर टीका करूनही अनेक गौप्यस्फोट करूनही मी एका महामंडळातील भ्रष्टाचार मालिका लिहिली होती त्याबद्दल यमुनाराज खंडिलकर संशोधन पत्रकार पुरस्कार मिळाला होता पण त्यावेळी देखील माझ्या कोणाचा प्रेशर आला नाही आणि त्या महामंडळाने खुलासा पण छापला नाही कारण जे मी छापलं होतं ते सगळं खरं होतं जेव्हा तुम्ही खरं लिहिता तेव्हा तुम्हाला कुठेच घाबरण्याची काहीच गरज नाही अगदी 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 काही गरज निर्भीडपणे आपण इतकी वर्ष लिहित आणि अजूनही लिहित कुठलाच दडपण म्हणत नाही 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 तर गौप्यस्फोट करताना मात्र लोकांना थोडासा गंभीर व्हावं लागतं विचार करावा लागतो ही बातमी बाबा कसा खुलासा करायचा याबद्दल आपण काय म्हणताय गौप्यस्फोट करताना जर तुमच्याकडे फॅक्स क्लिअर असतील तुमच्याकडे पुरावे असतील आणि तुमची बातमी खरी असेल तर गौप्यस्फोट करताना काही घाबरण्याचं कारण नाही जगात इतके मोठे मोठे गौप्यस्फोट झाले वॉटर गेट्स सारखे प्रकरण झालं ते पत्रकार कधी घाबरले नाहीत तर मला माझा म्हणण्याचा मुद्दा असा आहे की जर तुमचं नाणं जर खणखणीत असेल तुमची बातमी खरी असेल तुमच्याकडे पुरावे असतील तर घाबरण्याचं कारण नाही कोणताही गोप्यस्फोट करताना किंबहुना तो गोप्यस्फोट जितका मोठा तितकं तुमचं नाव मोठं होतं हे लक्ष ठेवलं पाहिजे हा वाद अग्रलेखांचे बादशाह श्री नीलकंठ खाडिलकर साहेब यांनी सरांचं कौतुक केलंय आणि सरांना गौरव करण्यात आलेलं आपण पाहू शकता कशा प्रकारे कशा प्रकारे नरेंद्र सरांबद्दल त्यांनी अगदी खुलासा केला शाब्बास नरेंद्र असं त्यांनी म्हटलं होतं आणि सर याबद्दल आपण काय सांगाल मला पत्रकारेचा वारसा माझ्या वडिलांकडून हा पण पत्रकारातील जर माझे गुरु असतील तर ते अगरलेखांच्या बादशाह निलकंठ खाडिलकर आहेत त्यांच्या अगरलेख मी वाचत आलो माझ्या वडिलांच्या अगरलेख वाचत आलो आणि निळू भाऊंच्या अगरलेख वाचत असताना मला एक जाणवलं की भाऊ लोकांची नाळी पकडतात आणि मग वेळोवेळी येऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आलो माझं भाग्य असं की मध्यरात्री एक दीड दीड वाजे पण त्यांनी मला व्याख्यान दिलंय लेक्चर दिलं सांगितलं अग्रलेख कसे लावेत मला एक किस्सा सांगतो किस सांग मी एक अग्रलेख लिहिला होता आणि खूप आक्रमक होता तो अग्रलेख काही नेत्यांवर मी टीका केलेली आणि त्यांना जोरदार काय काय लिहिलं होतं मी तर भाऊनी तो अग्रलेख वाचला आणि म्हणे ही पद्धत नाही अग्रलेख लिहिण्याची म्हणे शिवाय काय शिवाय तर रस्त्याचा माऊली पण देऊ शकतो अग्रलेख लिहिताना टीका करताना आर्ग्युमेंट करणं महत्वाचं आहे तू आर्ग्यू कर हे असं का आणि मग तू उत्तर दे तो खरा अगलेख तसं अनेकदा मला भाऊंनी अग्रलेखाबद्दल मार्गदर्शन केलं आणि माझं भाग्य असं की निडू भाऊंनी एकदा नाही तर दोनदा त्यांच्या अग्रलेखात लिहिलं की माझ्यासारखे चांगले अग्रलेख जर कोणी लिहू शकत असेल तर ते नरेंद्र बावबळे आणि संजय राऊत आम्हाला दोघांचं त्यांनी कौतुक केलं आणि त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि ज्यावेळी दोन हजार सतरा साली मी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांना निवडून आलो हा तर त्यांनी शब्दास नरेंद्र पहिला माझ्यावर होता मी खरंच भाऊंचा फार ऋणी आहे आणि मी स्वतःला फार बाबतीत नाही मला वाटतं अगदी पूर्ण वाचन करणारी मंडळी आणि त्याचबरोबर आपली जी मुंबई मराठी साहित्य संघावर प्रेम करणारी मंडळी सगळ्यांचा की आपण अशा प्रकारे लिहिता एक आपल्याला असंही विचारायला आवडेल की आपल्याबद्दल हेही ऐकण्यात आलं सर की निर्भीडपणे आपण तर लिहिता पण आपण कधी टाईम बघत नाही की कि आता किती वेळ झाला आहे कधी वेळेकडे आपण पाहत नाही आपण अगदी कुठल्याही प्रकारचं प्रेशर न करता काम करता याचच एक उदाहरण द्यायचं झालं तर मला वाटतं एका हॉस्पिटलमध्ये बर्न पेशंटचं काहीतरी स्टेटमेंट घ्यायचं होतं हो, हो, हो. आणि त्यावेळी अगदी रात्री एक दीड वाजता आपण पोचला होता हो, हो, हो. आणि आपण ते स्टेटमेंट घेतलं होतं जर त्याबद्दल सांगा ना मी त्यावेळी विशेष कार्यकारी दंडाधिकारी होतो स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आणि माझं बाईक आहे बावीस एक वर्ष होतं आणि त्यावेळेला एक बाई ती भाजली पूर्णपणे काळी ठिक्कर पडली होती आणि जेजे हॉस्पिटलच्या ती बर्न वॉर्डमध्ये होती आणि बायका पोलिस एक इन्स्पेक्टर होते जेम्स त्रिभुवन ते घरी आले मला रात्री उठवायला रात्री एक दीड वाजता म्हणाले साहेब कसंही करून चाला आपण तिचं डाईंग डिक्लेरेशन जे म्हणतात मृत्यूपूर्व जबानी घ्यायची तिची मी म्हटलं ठीक आहे येतो म्हटलं आणि तिची मृत्यूपूर्व जबानी मी घेतली तुम्हाला सांगतो ती संपूर्णपणे जळाली होती फक्त तिचे दिसत होते आणि मी तिला विचारलं म्हटलं तू कशी जळालीस म्हटलं क्या आपको आपके पति पतीने जलाया त्यावेळी त्याही अवस्थेत ती उरली नाही नाही मुझे मेरे पतीने नहीं जलाया तेल गिरगावर जल गई आणि मग मी पोलीस स्टेशनला जाऊन रिपोर्ट दिला पहाटे ती बाईक कधीतरी गेली पण तो एक अनुभव फार हृदयस्पर्श होता आजही माझ्या डोळ्यासमोर तो पेशंट आहे आम्हाला ऐकतानाही हे जाणवत आहे की पत्रकारितेमध्ये लोकांना वाटतं की सिने बद्दल अभिनेत्यांबद्दल अभिनेत्रींबद्दल लिहिणं पिक्चरला ग्लोरीफाय करणं पण हेही एक सत्य आहे की तुम्हाला तुमचं काम अगदी चोखपणे करावं लागतं तुम्ही ते टाळू शकत नाही मला वाटतं सर जर आपल्याला संधी असती तर आपण टाळू शकला असतात काही कारण अगदी अगदी मी सांगू शकलो मी येत नाही हो अगदी काही कारण आपण देऊ शकतो तेवढंच नाही मी अनेकदा त्यावेळेला जी ओळखपड घ्यायची असते गुन्हेगारांची भायकाळ पोलिस स्टेशन शिवडी पोलीस स्टेशन अनेक पोलीस स्टेशनला मला ते बोलवायचे सिनियर इन्स्पेक्टर तेव्हा असं असायचं की तिथे गेल्यानंतर ते गुन्हेगार उभे करायचे त्यांच्याबद्दल तसेच डमी उभे करतात आणि मग तुम्हाला ते सिनियर इन्स्पेक्टरची खुर्ची देतात त्यावेळी मी त्या सिनियर इन्स्पेक्टरच्या खुर्चीत बसणार आणि मी ओळखपड होणार आणि मग रिपोर्ट देणार तर अशा अनेक ओळखपड देखील मी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी मग कोर्टात साक्षदार देखील जावं लागतं त्यावेळेस मी गेलेलो आहे तो सुद्धा आपला वेळ काढून आपल्याला जावं लागतं आपलं कर्तव्य सामाजिक बांधिलकी जाणीव आणि आपलं कर्तव्य हे समोर ठेवून मी ते नेहमी करत आलेलो आणि मला त्याचा अभिमान वाटतो क्या बात बरं आपण अगदी लेख लिहिले कॉलम्स लिहिलेत आपण फिल्म लिले, आपन अभी नेता अभी नेता अभी त्या बद्दल ही आपण अभिनेता आणि अभिनेत्रींची मुलाखती घेतली त्याबद्दल सगळ्यात आवडलेली मुलाखत आपल्या स्वतःला कुठली मी अनेक मुलाखती घेतल्या मी त्यावेळी महाराष्ट्र ट्रायम साठी लिहायचो दिनकर गांगल होते महाराष्ट्रची पुरवणी पाहिजे आमचे मित्र होते भारत कुमार राऊत मी म्हटलं भारत कुमार मला लिहायचे महाराष्ट्र ते म्हणाले ठीक आहे ये महाराष्ट्र मध्ये आणि त्यांनी गांगालांची माझी ओळखून दिली गांगल साहेब बसले होते म्हणाले हा वाबळेंचा मुलगा गायला लहायचा <laughs> आहे लगे साहेबांनी लगेच मला म्हणाले सुरू कर आणि मी अनेक फिल्म स्टारच्या मुलाखती त्यावेळी घेतल्या तर त्या मुलाखती घेत असताना खूप चांगले अनुभव येत गेले आणि मला एक आठवतं की स्वरूप संपत ही नवीन अभिनेत्री होती आता परेश रावल यांची मिसेस त्यांची मुलाखत घेतली फार दिलखलास होत्या त्या आणि पण माझं एक एक असं असायचं की ती मुलाखत छापण्यापूर्वी मी माहिती घ्यायचो मी वसंत भालेकरांना फोन केला ज्येष्ठ पत्रकार होते म्हटलं दादा मी त्यांना दादा म्हणायचो म्हटलं दादा मी स्वरूप संपतची मुलाखत घेतली तर तिच्याबद्दल काही सांगाल का मला म्हणाले अहो तिचा आवाज फार वाईट आहे आणि अमुक एका पिक्चरमध्ये ती हिरोईन होती पण संपूर्ण आवाज डब केला होता तिचा आवाज नव्हता पण ठीक आहे मी ते मध्ये लिहिलं मुलाखत प्रसिद्ध झाली मी दुसऱ्या स्वरूप संपतला फोन केला ती बोलताना इतकी तुटक बोलत होती की मला कळलं की त्या रागवलेल्या त्या रागव त्यांना आवडलेलं नाही पण मी काय करू माझं म्हणजे मी लिहित असताना कुणाला काय आवडेल न आवडेल हा प्रश्न असतो लोकांना माहिती देणं हे तुमचं कर्तव्य असतं ते मी केलं आणि म्हणतात त्याला असं मला कधीच स्पष्टता झाला नाही म्हणजे मी पाहतो माझ्या मी पाहिलं पाहिजे एक पत्रकार म्हणून की माझ्या वाचकांना काय आवडेल एखाद्याची मर्जी राखण्यासाठी लिहिणं हा पत्रकार नाही तर त्याने प्यार व्हावं आणि पत्रकारितेतील तुम्हाला सांगतो माझं तत्व आहे ताटकणं आणि मराठी बाणा वा वा आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवूनच मी पत्रकारिता करत आलेलो आहे आणि मला त्याचा नेहमी अभिमान वाटत आलेला आहे क्या बात आहे मंडळी खरंच किती सिरियस विषय आहे आणि आपण किती जबाबदारीने नेटाने ही जी भूमिका आहे ती पार पाडली पाहिजे आज आपल्याला नरेंद्र साहेबांमुळे कळतंय आहे सर आपण इतक्या मुलाखती तर घेतल्या त्याच्यानंतर आपलं खूप प्रचंड प्रेम आहे तर क्रिकेटबद्दल क्रिकेट काय हो मी क्रिकेट खेळत होतो लहानपणापासून क्रिकेट हा माझा अतिशय आवडता गेम होता आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली अ, अंडर सिक्स्टीन जो जो कॅम्प चालतो मुंबईमध्ये शालेय मुलांसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे त्या कॅम्प मध्ये मी सिलेक्ट झालो होतो आणि मी उत्तम ऑफस्पिन गोलंदाजी टाकायचो उत्तम ऑफ स्पिन टाकत होतो आणि भालजी पेंढरकर चिरंजीव ते माझ्याबरोबर होते त्या कॅम्पमध्ये आम्ही एकत्र खेळायचो केणी आमचे सर होते लक्ष्मण केणी आमचे सर होते सुनील गावस्कर वगैरे यांचं मार्गदर्शन त्याला आम्हाला लाभलं ला। पण नंतर एकोणीशे ब्याऐंशी साली एक अशी दुर्दैवी घटना घडली की माझा धाकटा भाऊ संजय हा अकाली गेला दहावीत असताना अकाली गेला आणि आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो आणि मग मैदानावर गेलो की त्याची आठवण होईल म्हणून ती बॅट जी कोपऱ्यात फेकली मी त्या बॅटला कधी नंतर हात न लावला आणि क्रिकेटकडे मी पाठ फिरवली त्यावेळी बापरे मंडळी अनुभव काही गोड काही कटू पण मात्र सत्य अजून काही जाणून घेऊया सरांकडनं पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासोबत आहेत श्री नरेंद्र बाबळे नरेंद्र सर आता आपण जो उल्लेख केला की आपण क्रिकेटवर आपलं प्रेम होतो आपल्याला अभिनेता व्हायचं होतं राजकारणामध्येही आपला सुरुवातीला रस होता जर आपण पत्रकार नसता तर आपण काय असता जर मी पत्रकार नसतो नक्कीच मी अभिनय क्षेत्रात गेलो असतो वा गेलो असतो सिनेमात गेलो असतो आणि मी त्या क्षेत्रात नक्कीच रमलो असतो आपण कविता पण करता सर, हो हो हो। सर अशी कोणती गोष्ट जी आपण नाही करत मला जरा ते सांगा नाही <laughs> असं आहे की तुमच्यामध्ये ते टॅलेंट <coughs> असतं ते बाहेर यावं लागतं आता कसं हो हो। आहे की मी एकदा एक चार वेळांचा संग्रह वाचला चंद्रशेखर गोखले त्यावेळी खूप गाजलं होतं आणि त्या कव्या संग्रहाबद्दल मी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक ती बातमी वाचली सुमेधा रायकरने लिहिली होती की हा असं असं गाष्ट मी तो काव्यसंग्रह आणला आणि वाचलं म्हटलं हे काय मी आत्ता करू शकेन आणि तुम्हाला सांगतो मी दोन तासात बावन्न चार वेळा केल्या बावन चार पटकन केल्या मी आणि ते पहिलं पुस्तक माझं प्रकाशित झालं शांताराम नांदगावकरांच्या हस्ते रामदास फुटाणे त्यावेळी होते काकासाहेब पुरंदरे होते माझ्या वडिलांनी मला प्रेरणा दिली श्री बाबड्यांनी आणि त्याचं नाव ठेवलं मी पाकळ्या बरं पाकळ्या मी चारोळी आणि त्याच्या मुखपृष्ठावर मी चारोळी लिहिल्या ही नाहीत या पाकळ्या आहेत ही नाहीत या पाकळ्या आहेत आपल्यासाठी रचलेल्या शब्दांच्या साखळ्या आहेत वा वा त्या पुस्तक फार गाजलं तळी म्हणजे खूप चांगलं मिळाला त्या पुस्तकाला मला वाटतं हे सगळं करत असताना बाबांचा आशीर्वाद आणि मला वाटतं कुठेतरी वाचन खूप महत्वाचं आहे सर अर्थात अर्थात वाचन खूप महत्वाचं वाचन हा माझा वीक पॉइंट आहे म्हणजे वाचायला लागलो आणि कोणी डिस्टर्ब केलं तर मला आवडत नाही ते आणि वाचायला बसत मी कधी आठ आठ तास नऊ वाचतो मग आणि चांगलं पुस्तक हाती लागलं तर अगदी आणि माझं वाचन चालू असतं म्हणजे प्रवासात म्हणा किंवा कधी निवांत वेळ मिळतो त्यावेळी जिथे वेळ मिळेल तिथे हो, वाचन करत हो। एक आपल्याला असंही विचारायला आवडेल आता आपल्यावर खूप जबाबदारी आहे ते अनेक वर्ष आपण ती जबाबदारी खूप छान रीत्या आहे हे सगळं करत असताना सर फॅमिलीचा घरच्यांचा सपोर्ट किती आहे खूपच मोठा आहे आधी आई वडिलांचा नंतर माझी पत्नी सविता तिचा माझ्या तीन बहिणी आहेत माझी मोठी बहीण आहे सहभागी ती नूतन कुंजीर पाटील धाकटी बहीण आहे सहभाग्युती कल्पना भोजने आणि शेवटची धाकटी बहीण सहभाग्यवती प्रतिभा नरवडे ह्या सगळ्या आणि त्यांचे मिस्टर म्हणजे मोठे असतील आमचे दाजी लक्ष्मणराव दुसरे अशोकराव भोजने रामदास नरवडे या सर्वांचा सर्वांचा सपोर्ट मला नेहमीच लाभलेला आहे आणि त्या सपोर्टमुळेच माझे सासूसऱ्या आहेत शिवाजी येवारे कमलता येवारे माझे मेहुणे आहेत या सर्वांचा सपोर्ट मला लाभलेला आणि मी फार भाग्यवान आहे की चांगले नातेवाईक लाभणं हे देखील भाग्य लागतं बा बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आवडतं त्यांनी म्हटलं होतं नातेवाईक नाही नातेवाईट <laughs> पण मला अनुभव असा आलेला आहे की नातेवाईक चांगले असतात आणि मी भाग्यवान समजतो त्या दृष्टीने सर आता या क्षणाला जर आपल्या पत्नीबद्दल जर काही सांगायचं झालं तर आपण काय सांगाल माझी पत्नी ती एम ए झालेली आहे एम ए विथ इकॉनॉमिक्स तिचं ती संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि मी तिला सांगितलं तुला लग्नानंतर पुढे शिकायचं शिक पण तिने कुटुंबाला वाहून घेतलं माझ्या वडिलांची सेवा केली आईची सेवा केली आमची सेवा करते फार सोशिक फार सहमी अशी माझी पत्नी आहे आणि एक मला किस्सा होतो माझ्या पत्नीचा ती डोंबिवलीला राहायची मध्यवर्ग कुटुंबातून आली होती आणि आमचं लग्न झाल्यानंतर मी तिला वरळी सी फिरायला घेऊन गेलो एक दोन दिवसाने दोन तीन दिवसाने नवीन लग्न होतं आणि माझी मिसेस ज्या वरळी सी गेलो त्याहून साई मला ती बघून ती थोडी बुजली आणि माझ्याकडे बघून ती म्हणाली इथे फार मोठी लोक राहत असतील नाही तर मी तिला म्हणालो मोठी नाही म्हटलं पैशाने श्रीमंत लोक राहतात मोठा माणूस तुझ्या समोर उभा आहे म्हटलं जो रात्री पंतप्रधानांना फोन करू शकतो मुख्यमंत्र्यांना फोन करू शकतो म्हटलं आणि तिला कळे ना पण हसून तिला सांगितलं पत्रकारिताच म्हणतो काय अर्थात नंतर तिला हळूहळू ते समजत गेलं पण माझ्या पत्नीचा जो आधार आहे हा मला सदैव राहिलेला आहे आणि मी त्याबद्दल हे रुण मी शब्दात म्हणजे मांडू शकणार नाही आता एका खूप गंभीर मुद्द्याकडे मी येतोय सर वर्तमानपत्र आता आपण बघताय कसं चाललेलं आहे ऑनलाईन मीडिया ही खूप आलेला आहे हो सर वर्तमानपत्राचं आता भविष्य काय दिसतं आपल्याला अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात की वर्तमानपत्राचं म्हणजे प्रिंट मीडियाचं भवितव्य हे अतिशय वाईट आहे कारण साधी गोष्ट आहे ऑनलाइन मध्ये तुम्हाला क्षणात बातमी येते काय घडलं तुम्हाला क्षणात कळतं मी आता दूरदर्शन चॅनल देखील मागे पडलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हा जो ऑनलाईन मीडिया हा पुढे आहे आणि त्यामुळे अनेक वर्तमानपत्र बंद पडत आहेत पहिली गोष्ट म्हणजे वर्तमानपत्राचा जो खर्च आहे हा परवडत नाही म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की आता अनेक वर्तमानपत्र बंद केली मुंबईतलं आफ्टरनून बंद पडलं डीएनए बंद पडलं आणि अनेक वर्तमानपत्र बंद पडण्याच्या मार्गावर हे जे भवितव्य वर्तमानपत्रांचं फार वाईट आहे आणि अर्थात आपला काळानुसार बदलत गेलं पाहिजे कारण पूर्वी कसं की दुसऱ्याशी लोक वाट पाहिजे बात घेण्यासाठी पण तसं नसतं आता तुम्हाला काय झालं तुमच्या मोबाईलवर कळतं तुमच्या सगळं नेटवर कळतं त्यामुळे जे प्रिंट मिळत भवितव्य आहे ते चिंताजनक आहे पण तुम्ही काळानुसार बदललं पाहिजे ऑनलाईनवर तुम्ही गेलं पाहिजे डिजिटल झालं पाहिजे आणि ते होईलच त्याला तर काळ काय कोणासाठी थांबत नसतो काय कोणासाठी थांबत नाही सर एक आपल्याकडनं हे जाणून घ्यायला आवडेल आपण बोलण्यामध्ये आपल्या चर्चेमध्ये एक असा उल्लेख आला होता की आधीचे पत्रकारिता जी होती आणि आत्ताची पत्रकारिता म्हणजे ऑनलाईन मीडिया नाही म्हणत मी तरीही तर किती फरक दिसतोय सर आपल्याला प्रचंड फरक दिसतो पूर्वीचे जे पत्रकार होते हे व्यासंगी होते वाचन करायचे आणि फार जबाबदारी पत्रकार करत होते पत्रकारिता करत होते परंतु आता असं झालं की पत्रकारिता उथळ झाली अनेक तरुण पत्रकारांचं मी पाहतो त्यांचं वाचन नसतं आणि वाचन नसल्यामुळे जे काही लिहावं लागतं ते त्यांना लिहायला जमत नाही विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियाचं मी सांगतो की नुसतं हातात बुम धरला म्हणजे पत्रकार होत नाही तुम्ही तो प्रश्न विचारण्यापूर्वी तुम्ही विचार केला आपण काय विचारतोय तुम्हाला एक उदाहरण देतो मी फार म्हणजे गमतीदार उदाहरण आहे की पत्रकार परिषद सुरू होती विलासराव मुख्यमंत्री होते त्यांच्या बाजूला उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बसले होते आणि एक इलेक्ट्रॉनिक मीडियाची आमची भगिनी विलासरावांना विचारते विलासरावजी अभि अभि खबर आई है की छगन भुजबळ राजभवन और समर्थन निकाल लिहा तर विलासराव म्हणाले भेटे आहे मी तिला हे पण माहित आहे की बाजूला भुजबळ बसलेले आहेत ह्या पत्रकतेला आपण काय म्हणाल त्याला ते माहीतच नाही माहितच नाही म्हणजे आधी माहिती असावी लागते पत्रकार म्हणजे तुम्ही काही द्याल ते चालत नाही आधी तुमच्याकडे माहिती असावी लागते तर तुम्ही ती द्याल माहिती म्हणजे असेल आडात तर येईल पोहऱ्यात म्हणजे एक छोटस उदाहरण एक छोटस माझ्याकडे आणि गमतीशीर आहे ते म्हणजे अनेक वेळा असं होतं की आपल्या हातात माईक दिला जातो आणि आपला पटकन सांगतं की आता तू बोल तर असाच एक किस्सा आहे की कि एक आपले जे एक मित्र होते त्यांनी तो माईक घेतला आणि मान्यवर असे बसलेले होते आणि आता आपल्यासोबत आहेत त्यांना नावही माहीत नाही मग त्यांनी तो माईक असा बाजूला गेला सर नाव काय म्हणाल तर आपलं हां हे आहेत आपल्यासोबत तर असं नाही चालत आपल्याला पूर्ण त्याचा थोडा अभ्यास लागतो तर एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपण शोभता सर हे सगळं करत असताना आधी वर्तमानपत्रात खूप छान मजेशीर आणि मार्मिक व्यंग दिसायचे सर आता मात्र ते दिसत नाही काय म्हणाल हो ते कमी झालेलं आहे पूर्वी कसं की आपण आचार्य रात्रीपासून घ्याल आचार्य अत्रे असो त्यांच्याकडे दत्तू बांधेकरता नवयुगमध्ये लिहायचे मराठात लिहायचे त्यानंतर अगदी अलीकडे आलात तर पुलं होते पुलांचं तर आज त्यांची सांगता सांगताय त्यांचं लिखाण आपण पाहायचो वर्तमानपत्रात देखील त्यांचे लेख यायचे त्यांची व्हायचं वगैरे हो ते, ते, ते उत्तम लिहायचे शिरीष कणेकर चांगली लिहित अलीकडच्या तरुण पत्रकार म्हणजे अलीकडच्या पिढी ते श्रीकांत भोजेवार लिहितात ते उत्तम लिहितात पण जर काही मोजके अपवाद सोडले तर, तर तितकस कोणी विनोदी चांगलं लिहिताना दिसत नाही हे शल्य आपल्या सर्वांनाही सांगायला आवडेल की राजकारण मध्ये जरी सर नसले तरी राजकारणी लोकांबरोबर अनेक वेळा ते उठले बसलेले आहेत त्यांच्यासोबत बराच काळ आपण घालवलेला आहेत आपण पटकन पाहूया की त्यांच्यासोबत वावरताना सर कसे होते आणि काय छान मजेशीर क्षण आपण घालवले आहेत मग ते नितीन गडकरी साहेब असतील किंवा अजून मंडळी असतील श्री उद्धव माननीय श्री उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा अजून वा मान्यवर मंडळी असतील प्रत्येक वेळा सर आपली एक वेगळीच भूमिका दिसत होती काय सांगाल सर याबद्दल सुशील कुमार सरांच्या चेहऱ्यावर एवढं हास्य हो। कसं काय आणलं आपण आम्हाला हे विचारायचं की गप्पा मारता अनेक विरोध होतात आणि मग त्या विरोध हास्य होत आणि त्या त्यावेळी ते होत अनेक पुढारी फार अनेक नेते हे दिलखुलाच असतात काही लोक बोलत नाहीत आणि मग अशा वेळी त्यांना बोलत राहावं लागतं सर अशा विसर तुम्ही काय करताय कारण तुम्ही निवेदकाची भूमिका काही का वर्षा आधी केली आहे तर त्यांना बोलता तुम्ही कसं करता म्हणजे माझ्यासाठी ही है। मी सगळं शिकतो इतकं चांगलं बोलता <laughs> <आनी laughs> म्हणून मी सदैव विद्यार्थ्यांच्या भूमिकेत राहिलेलो आहे ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी त्यांनी मला एकदा सांगितलं होतं मी वयाच्या बावीस्या वर्षी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांची मुलाखत घेतली होती वर्षा बंगल्यावर अरविंद कुलकर्णी मला म्हणाले की वाबळे मुलाखत घेताना एक लक्षात ठेवा त्या माणसाच्या आवडीच्या विषयावर बोला आता वसंतदादा पाटील तुम्ही साखर कारखान्यावर बोला शेतीवर बोला ते लगेच खुलतील हो। आणि मी त्यावेळी बोललो दादा खुलले मला वीस मिनिटाची वेळ दिली दादानी एक तास मला मुलाखत दिली रात्री दहाला सुरू झाली मुलाखत रात्री अकरा वाजता संपली असं एकदा आमचे पोलीस आयुक्त होते बापट साहेब मुंबईचे पोलीस आयुक्त त्यांनी मला वीस मिनिटं दिली होती आणि ती मुलाखत एक तासभर लावली तर मुलाखत संपला मी म्हटलं फार छान झाली मुलाखत त्यामुळे नाही म्हणे तुम्ही बोलणार असं तर आम्हाला बोलायला बरं वाटतं तुम्ही देखील फार छान खुलवलत आणि म्हणून मला आवडलं बोलताना समोरच्या माणसाला खुलवणं त्याची मुलाखत घेतोय म्हणजे आपण काय कोर्ट मार्शल करतोय नाही आपण काय त्याला जाब विचारत नाही आपण त्याच्याकडून माहिती घेतोय पत्रकार म्हणून आणि ही माहिती घेत असताना समोरच्या माणसाला देखील ते देणं आवडतं आणि म्हणून मला असं वाटतं की पत्रकारच्या भूमिकेत वावरताना तुम्ही माहिती घेणं हे ही तुमची भूमिका ठेवली पाहिजे समोरच्या बोलतो या बात है। सर एक सिरियस विषय ही जरा आपल्याशी बोलायचं आहे बातमी देणं ही खर तर खूप सिरियस गोष्ट आहे आणि आपण असाच एक खुलासा केला होता आणि मुंबई पोलीस याबद्दल आलेला एक आपला अनुभव सर जरा आम्हाला शेअर करा तो, तो फार मोठा अनुभव हो आहे असं झालं की मुंबई पोलिस दलाला काहीतरी सव्वाशे वर्ष पूर्ण होती आणि व्यंकटरामण त्यावेळी आपले राष्ट्रपती होते आणि ते मुंबईत येणार होते त्या समारंभासाठी आणि सराब साहेब आमचे आयुक्त होते मुंबई पोलिसांचे तर त्यावेळी सराब साहेबांनी चांगल्या होडूनही केलं ते त्यांनी मुंबई मुंबईचे पहिले पोलीस आयुक्त हो, जे इंग्रज होते ब्रिटिश त्यांचा पुतळा त्या आयुक्तालयाच्या आवारातून उभा केला आणि त्या पोलिस आयुक्ताने त्यावेळी भारतीयांचा खूप छळ केला होता भारतीयांना खूप छळलं होतं आणि तो त्यांनी पुतळा उभा केल्यानंतर दोन त्याचा अनावरण होणार राष्ट्रपतींच्या हस्ते हे जो आम्हाला कळलं तो आमचे न्यूज एडिटर होते वसंत आत्माराव मोरे यांनी शिवनेरमध्ये आठ कॉलम हेडिंग दिली देशद्रोही पोलीस आयुक्त आणि ती जिव्हाला खळबळ बाप बापरे महापालिका सभागृह चालू होतं शरद आचार्य महापौर होते आणि त्या सभागृहामध्ये शिवनेर फडकवला आमचे नंदू साठम त्यांनी शिवनेर फडकवला आणि म्हणाले हे काय चाललंय म्हणाले त्या पोलीस आयुक्त पुतळाच मी उभारणार आणि त्यावेळी गर्भागरम चर्चा झाली महापालिका सभागृहात आणि त्यावेळी शरद आचार्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेतलं ते पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी त्या पुतळ्याचं निरीक्षण सुरू केलं ज्यावर आयुक्तांना समजलं की खाली महापौर आलेत आणि सर्वपक्षीय नगरसेवक आलेत तेव्हा सराफ साहेब धावत खाली आले तर आचार्यांनी त्यांना जा विचारलं हे काय म्हणते तुम्ही हा कोणाचा पुतळा आहे तर सराफ साहेब म्हणाले माफ करा चूक झाली मी हा पुतळा ताबडतोब काढतो आणि त्यांनी तो पुतळा काढला गंमत बघा दोन दिवसांनी जेव्हा राष्ट्रपती मुंबईत आले त्या सभा मी होतो गेलो होतो मुद्दाम तेव्हा त्यांचं निम भाषण हे ब्रिटिश पोलीस भारतीयांचा कसा छळ करत होते हे सांगण्यात गेलं याच विषयावर होतं त्यांचं तो जर पुतळा असता त्यांनी नक्कीच तो अनावरण करण्याचा नकार दिला असता आणि मुंबई पोलिसांचं नाक कापलं गेलं असतं तर मला असं वाटतं शिवने नेत्यावेळी मुंबई पोलिसांची आबरू असवली असे अनेक अनुभव येतात पत्रकारितेमध्ये बात म्हणजे बातमी देणं किंवा तुमच्या लेखणीत काय ताकद oh. आहे आणि सत्य तुम्ही कसं पडताळून लोकांसमोर आणणं हे किती महत्वाचं आहे oh. त्याच्यामुळे नुसतंच बातमीला ग्लोरीफाय करणं किंवा कुणाचं मन राखणं असं नाही oh. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ही तुमचं एक वेगळं कर्तव्य असतं सर आता जी नवीन पिढी आहे जी या पत्रकारितेकडे येत आहे सर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल मी त्यांनी एवढंच सांगेन की पत्रकारिता करत असताना आपण पत्रकार आहोत म्हणून पत्रकारांच्या मस्त वागा मस्तिद वागा मी चांगल्या असाय म्हणतोय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकदा आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघात आले होते तेव्हा मी उपाध्यक्ष होते त्यावेळी बाळासाहेबांनी फार सुंदर वाक्य म्हटलं होतं बाळासाहेब आमचे सदस्य होते म्हणजे माझे वडील अध्यक्ष असताना त्यांनी मुद्दा बाळासाहेबांनी विनंती करून सदस्य करून घेतलं होतं बाळासाहेब त्यावेळी मार्मिकचे संपादक होते तर बाळासाहेबांनी एक सुंदर वाक्य म्हटलं होतं की जी कुत्री असतात ही कळपाने फिरतात वाघ मात्र जंगलात एकटाच फिरतो तुम्ही वाघासारख्या आहात अरे तुमचं महत्त्व काय तुम्हालाच माहीत नाही हे हो। बाळासाहेबांनी सांगितलं होतं आणि ते खरंच आहे आणि म्हणून आपलं महत्त्व आपण अबाधित ठेवलं पाहिजे आपण आपल्या बस्तीत चांगल्या अर्थाने म्हणतोय मी पत्रकाराच्या बस्तीत राहायला हो पाहिजे पत्रकार हा पत्रकारापर्यंत वावरला पाहिजे पा पी आर ओ म्हणून नाही तुम्हाला हो पी आर ओ व्हायचं असेल तुम्ही एखाद्या कंपनीचा पण पत्रकाराने पत्रकारासारखंच वावरलं पाहिजे हाताला मोहरा लागू न देता वावरला पाहिजे आणि तसं तुम्ही वागाल तर तुमचा जो मान आहे तुमची प्रतिष्ठा आहे ही सदैव काम राहील अप्रतिम आणि तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य अगदी भिडलं म्हणाला ते म्हणजे तुम्हालाच माहित नाही की तुम्ही काय आहात ते स्वतःला एकदा नीट निरक्षण पहा की तुम्ही काय आहात वा क्या बात म्हणजे आजची सकाळ खूपच छान आणि मला वाटतं इन्स्पायरिंग प्रेरणादायी झालेली आहे आता आपण वळूया की वेळोवेळी तुम्ही आपल्या या नमस्कार मंडळी या कार्यक्रमावर प्रेम करत आलेला आहात तुम्हाला माहिती आहे तुम्ही तुमचे अभिप्राय कुठे कळवू शकता वेळोवेळी तुम्ही आम्हाला अभिप्राय कळवत आलेला आहात डी डी सह्याद्री डॉट मंडळी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री ट्विटर डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री इंस्टाग्राम डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री तेव्हा आजचा हा विशेष भाग श्री नरेंद्रजी यांच्यासोबत तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आज आपल्या सह्याद्री वाहिनीवर जे विशेष कार्यक्रम आहेत त्याचीही पटकन आपण उजळणी करून घेऊया की काय आपण पाहू शकता कारण वेळोवेळी आपलं मनोरंजन आम्ही करत आलेलो आहोत पावणे नऊ वाजता आपण बातम्या पाहू शकता ठीक नऊ वाजता आरोग्य संपदा दहा वाजता सह्याद्रीच्या पाऊल खुणा अकरा वाजता बातम्या त्यानंतर पुढचे जे आहे सखी सह्याद्री हा जो फोन इन लाईव्ह कार्यक्रम आपण दुपारी साडे वाजता पाहू शकता साडेबारा वाजता आपण दैवाचा हा खेळ निराळा ही मालिका पाहू शकता एक वाजता आपण बातम्या पाहू शकता आणि आजचा चित्रपट तो मात्र पाहायला आपण विसरू नका ही वाट पंढरीची अप्रतिम असा चित्रपट आणि पांडुरंगाचं दर्शन आणि मनाला भावणारा असा हा चित्रपट मंडळी त्याचबरोबर आज आपण इथे वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं आमची सकाळ प्रेरणादायी केली त्यासाठी खूप खूप आभार आपले धन्यवाद मंडळी पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आणि अभिप्राय नक्कीच कळवत राहा पुन्हा एकदा हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा विसरन व्हावा तुझा विसरन व्हावा गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंग हरी पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम नमस्कार मंडळी Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn